जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल. काही ठिकाणी प्रशासनाने व्यवस्था केलेली दिसते, परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासनाची होती. या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या. म्हणून नुसता GR असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा GR आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, अजून त्याची पूर्तता DPR होऊन नवा DPR गेलेला आहे, त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही. मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे. मीच सांगितलं की बैठक घ्या, किमान निदान आमचा ऐकून घ्या. गेले सातत्यानं आम्ही सांगतोय की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्यावर आंदोलनं प्रचंड झाली. अलमटीतनं पाणी सोडून सुद्धा जे मागच्या वेळी पाणी 43 यायला पाहिजे होतं ते 41 आलं. जे 45 फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते 43 आलं. म्हणजे 2 फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा. सकाळी 8 आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते, परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायची हा प्रश्न होता. आणि म्हणून आत्ता मार्केट कमिटीला आम्ही ताबडतोब 4 शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत. महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत, कारण की पाणी उद्या वाढलं, कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले. आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला, अलमटीतनं पाणी सोडून सुद्धा जे मागच्या वेळी पाणी 43 यायला पाहिजे होतं ते 41 आलं. जे 45 फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते 43 आलं. म्हणजे 2 फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा. म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी, आम्ही असणार आहे, कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळेचं प्रेडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागलं. कारण की आत्ता 2 फुटाचा जो काय गॅप आहे, म्हणजे 19 आणि 21 पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे. आणि अलीकडं म्हणजे 2 फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईन्स आपण ठरवल्या तिथं आलेले असेल साधारणपणे चित्र आहे. या 2 फुटाचा फरक हा पूर क्षेत्रामध्ये असलेली बांधकामं हायवेचा असलेला भराव असा होऊ शकतो का, काय वाटतं? नाही, मला वाटतं गेले सातत्यानं आम्ही सांगतोय की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्यावर आंदोलनं प्रचंड झाली. केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, अजून त्याची पूर्तता DPR होऊन नवा DPR गेलेला आहे, त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही. परंतु मला वाटतं की फ्लड मिटिगेशनमध्ये जो काय वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे. आणि मला वाटतं तो जो काय DPR तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तो पब्लिक करा, पब्लिक ओपिनियन घ्या. ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत. हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काय तयार केलेला आहे ठीक आहे, चांगला असेल, त्याबद्दल दुमत नाही, परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे. पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय, पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतंय त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्य काळातल्या पुराला होईल असं मला वाटतं. सध्याची परिस्थिती हाताळायला सरकार कशा पद्धतीने तोंड देते वाटते, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होतं. नाही, मला वाटतंय आता काल सुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे. मीच सांगितलं की बैठक घ्या, किमान निदान आमचा ऐकून घ्या, कारण की जे नुकसान झालेलं आहे मी काल सुद्धा VC सांगितलं की किमान ताटपत्र्या द्या, किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा. आता राधानगरी असेल, सोन्याची शिरोली असेल किंवा आंबपमधली काही घरं 100% पडलेले आहेत, आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे. पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडकवासलाचं पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती. प्रशासन एकमेकावर बोट दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहीत नाही. मग नेमकं चाललं आहे का, याचं नियोजन होतंय का नाही, आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतंय. जे काय पाण्याचं 2 फूट अगोदर सर्व जे काय शहरात पाणी शिरत आहे याला मेन कारणीभूत आहे ते नदी क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण, याकडे महापालिकेचं लक्ष नाही? महापालिका परवानगी नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे. आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीनं देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे.
अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती PWD असेल किंवा नॅशनल हायवे असेल, 19 आणि 21 अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकली नाही, ते दुर्दैव आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, अनेक घरांची पडझड झाली. काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे, कारण चंद्रकांत दादा सकाळी म्हणतात की 2019 निकषाप्रमाणे आम्ही मदत. नाही, मी काय म्हणतो की SDRF आणि NDRF या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो. मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. माझं म्हणण्याचं एवढं, मदत पोचली का हा महत्त्वाचा, कागद नुसती फिरायला नको. आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतात की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही. ही जबाबदारी प्रशासनाची होती, या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या. म्हणून नुसता GR असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा GR आहे. मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं आहे माझ्यापर्यंत तरी माहिती नाही. काल कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवावा, गेले 19 आणि 21 आपण सचिवांच्या स्तरावरची कमिटी त्या ठिकाणी आहे जी सातत्यानं चर्चा करत असते. परंतु आम्ही सुद्धा विनंती केली लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, DK शिवकुमारजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत की समन्वय साधून ज्या ज्यावेळी गरजेचं आहे तेवढं पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आत्ता देखील आम्ही काही ठिकाणी गेलो, लोक 19-21 आकडेवारी सांगतात, साहेब पाणी सोडलं म्हणून थोडं दिलासा आम्हाला मिळालेला दिसतोय असं साधारणपणे चित्र आहे. आता हे पाणी काल राधानगरीतलं सुटलेलं 14 तासानंतर कोल्हापुरात पोचतं, 3:00 पोचतं आणि 22 तासानंतर राजापूर आणि खाली कर्नाटकमध्ये या ठिकाणी पोचतं. आणि म्हणून ह्या 22 तासाचा अंदाज घेऊन पुढचं पाणी सोडायचं नियोजन करतायत. जिल्हाधिकारी बेळगावशी देखील मी बोललेलो आहे, आपले जिल्हाधिकारी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि मला वाटतं समन्वयानं यातून अडचण काय येईल असं मला आता सध्या तरी वाटतं. काँग्रेसचे सगळे खासदार राहुल गांधीची या संदर्भात भेट घेणार आहेत, महाराष्ट्राचे सगळे खासदार आणि संसदेत लावून देण्याची मागणी आहे कोल्हापूर आणि इतर पूरग्रस्त भागांचा. नाही, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, पुराचा फटका बसतोय. विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळं भंडारा जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं अनेक शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून एकूणच महाराष्ट्राकडे जी सापत्निक पद्धतीनं बघण्याची जी वागणूक देण्याची केंद्राची जी आता बजेटमध्ये आपण दिसलं, आता निदान पुराच्या वेळी तरी ते सापत्निकपणा नसावा अशी खासदारांची अपेक्षा असते. आपत्ती काळात सुद्धा राजकारण केलं जाते. नाही, आता बघूया, जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल. 19-21 नंतर यंदा पहिल्यांदाच कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय दिसला, त्याचा फायदा कोल्हापूरसाठी? नाही, नक्कीच कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही विषय, कारण की कोयनेचं पाणी कृष्णेत येतं, त्याचाही परिणाम कराड शहरावर त्या ठिकाणी होतो. सांगलीचा विषय आहेच आणि कोल्हापूरचा विषय. आणि मला वाटतं अलमट्टी आणि हिडकल, हिडकलचं देखील बॅक वॉटर हे घटप्रभेचा विषय हा गडिंग्लज आणि चंदगड भागासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग त्याच्या संदर्भात देखील काल जिल्हाधिकाऱ्यांशी बेळगावच्या माझी चर्चा झालेली आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनलला सबस्क्राईब करा.